जय शिवराय. आज आमच्या इथे दिवटे आहे जागरण गोंध. अशा पद्धतीने देवाचा गट मांडला जातो. देवीचा एक आणि खंडोबाचा एक. देव बोलून झालंय. आता सर्वजण डान्स करत आहेत. म्हणजे देव घेऊन नाचतात. त्याच्यानंतर मग देव घेऊन नाचल्यानंतर सगळ्यांचं जेवण होतं. नंतर मग गाणे उभे राहतात. रात्रभर जागरण गोंधळ असतं. आता पहाटेचे 3 वाजलेले आहे आणि 3 वाजता परत देव घेऊन नाचत आहे. सर्वांचे जेवण म्हणजे अगोदरच झाले. 8 वाजता जेवण. रात्रभर असे गाणे म्हटले जातात. हे कंटिन्यू उभे असतात जागरण गोंधळावाले. गोंधळवरती बाहेर बाहेर ऑर्डर घेतात लांब लांबचे. हे रात्रभर कंटिन्यू 5:30 पर्यंत उभे असतात जागेवरती. खूप छान पद्धतीने त्यांनी कार्यक्रम पार पाडलेला आहे. हे पिवळ्या कुडत्यामध्ये आहेत ते माझी दीर आहेत. ते गाणं गात आहे. तेही हे कार्यक्रम करतात. आता पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि लंगर तोडायचा कार्यक्रम सुरू झाला आहे. बघा तुम्ही अशा पद्धतीने आमच्या देवाचं जागरण गोंधळ असतं. जेजूरचा खंडोबा आणि आमची तुळजापूरची देवी आहे. अशा पद्धतीने आम्ही रात्रभर जागरण गोंधळ करून पहाटे लंगर तोडला जातो. तुमच्याकडे पण अशी देवाची पद्धत आहे का लंगर तोडायची? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमच्याही येत्याचा लंगर तोडला जातो का? लोखंडाची कडी असते मित्रांनो, लांब लचक. ती अशी तोंडाने, पहिले तोंडाने दाताने उचलायची, मग हातामध्ये घ्यायची. अशा पद्धतीने देवाचं जागरण गोंधळ होतं आणि अशा पद्धतीने लंगर तुटला जातो. लंगर तुटला मित्रांनो. आता सगळेजण त्यांची आरती करतील आणि त्याच्यानंतर म्हणजे जे पाहुणे वगैरे आलेले असतात ते टॉवेल टोपी वगैरे जे आणले ते त्यांच्या अंगावर टाकतील. जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून सर्वांना म्हणजे माहिती पडेल देवाचा कार्यक्रम कशा पद्धतीने केला जातो.